सामनगाव तालुका शेवगाव येथील विवाहितेनं माहेरी गेवराई तालुका नेवासा येथे येऊन सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याचा प्रकार दिनांक वीस जून दोन हजार बावीस रोजी घडला याबाबतची फिर्याद मयत विवाहितेची आई अर्चना नानासाहेब कर्डिल यांनी नेवासा पोलीस दिली आहे त्यांच्या मुलीचा विवाह चोवीस चार दोन हजार बावीस रोजी सुधीर सुरेश कापरे राहणार सामनगाव तालुका शेवगाव यांच्याशी झाला होता ठरल्याप्रमाणे हुंड्याच्या स्वरूपात सुधीर कापरे यांना पाच लाख रुपये सहा तोळे दिले होते हुंड्याच राहिलेले एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सोनाराचे पैसे आणि मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून पैसे दिले नाहीत म्हणून सदर मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ खूप दिवसांपासून केला जात होता त्याचप्रमाणे मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी मानसिक त्रासही दिला जात होता या सर्व त्रासाला कंटाळून सदर विवाहितेनं माहेरी गेवराई येथे येऊन विषारी औषध प्राशन कलि उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला नेवासा पोलीस ठाण्यात सासू मुक्ताबाई कापरे सासरा सुरेश कापरे नवरा सुधीर यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या माहेरच्या लोकांनी झालेल्या प्रकाराबाबत रोष व्यक्त करत निषेध म्हणून मुलीचा, मुलीचा अंत्यवेदी तिच्या सासरच्या राहत्या घरासमोर सा केला तरी या घटनेबाबत पूर्ण नेवासा तालुक्यावर हळहळ हल व्यक्त केली जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे न्यूज रिपोर्टर मंगेश निकम एसन मीडिया नेवासा